बहुजन संघटक या यूट्यूब चैनल वरुण आज माझा विषय मला देण्यात आलेला आहे भारतीय संविधानातील तत्वज्ञान। तर या विषयावर मी माझं मत व्यक्त करणार आहे। त्या आणि राहुलजी खांडेकर आमचे स्नेही, मी यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या दिवशी संविधानावर आणि संविधानातलं तत्वज्ञान या विषयावर मला माझं मत व्यक्त करण्याची संधी दिली। मी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, ह्या बहुजन संघटकच्या चॅनलच्या माध्यमातून आपणास सगळ्यांना सप्रेम जय भीम करतो। आणि आपण आता भारतीय संविधानातलं तत्वज्ञान काय आहे याच्या आपण याच्या अगोदर आणि अनेक सगळ्या लोकांनी चर्चा केलेली आहे। भारतीय संविधानातल्या सर्व कलमांची, म्हणजे 395 कलमांची चर्चा केलेली आहे। आता ही 395 कलमं याच्यात सामावलेलं तत्वज्ञान आपण जर पाहायला गेलो, एक एक कलम आणि एक एक त्याच्यातलं तत्वज्ञान जर पाहायला गेलो तर आपल्याला वेळ मिळणार नाही आणि वेळ पुरणारही नाही। तर म्हणून या भारतीय संविधानाचं जे सारांश रूपानं जे प्रियंबल करण्यात आलेलं आहे, प्रास्ताविका, भारतीय संविधानाची प्रास्ताविका, याच्यामध्ये संपूर्ण संविधान सामावलेलं आहे, याच्यावर आपल्याला पहिल्यांदा विचार करावा लागेल आणि त्यावर गंभीर विचार करावा लागेल, चर्चा करावी लागेल। खरं तर भारतीय संविधानाचं हे प्रियंबल संविधान अस्तित्वात आल्यापासून, म्हणजे 1950 सालापासूनच याच्यावर सर्वंकष चर्चा आणि हे सर्व अत्यंत सामान्य पातळीवर विद्यार्थ्यांच्या पर्यंत, तत्वज्ञानांच्या पर्यंत, विचारवंतांच्या पर्यंत हे पोचायला पाहिजे होतं, ते अभ्यासक्रमाचा विषय बनायला पाहिजे होतं, परंतु दुर्दैवाने हे सगळं होऊ शकलं नाही। आणि त्यामुळं संविधानाचा खरा अर्थ काय आहे आणि संविधान कोणासाठी आहे या बाबतीत चर्चा होऊ शकली नाही आणि संविधान, संपूर्ण संविधान तसं एका अर्थाने दुर्लक्षित राहिलं गेलं असं मला वाटतं। कारण संविधानावर जर व्यापक चर्चा त्याच वेळेला झाली असती तर आज त्याच्या प्रत्येक कलमाचा अर्थ भारतीय नागरिकांना झाला असता, उमगला असता आणि त्याप्रमाणे भारतीय आचरण, भारतीय जनतेचं आचरण संविधानाप्रमाणे राहिलेलं असतं। परंतु संविधानामध्ये 395 कलमांची तरतूद करूनसुद्धा या कलमांच्या बद्दल भारतीय जनता अनभिज्ञ राहिल्याने, तिला माहिती नसल्याने याची अंमलबजावणी होऊ शकली नाही आणि शासन प्रशासन स्तरावर सुद्धा त्याची कडक अशी अंमलबजावणी होऊ शकली नाही। म्हणून पहिल्यांदा जर संविधान तपासायचं असेल, संविधानातल्या कलमांचा विचार करायचा असेल तर भारतीय संविधान हे या प्रियंबलवरच आधारित आहे, या प्रास्ताविकेवरच आधारित आहे। ही प्रास्ताविका आपण समजून घेणं गरजेचं आहे। म्हणून मी माझ्या विषयाला सुरुवात करताना मला असं वाटतं की आपण अगोदर संविधानाचं वाचन करावं। मी यावर ते संविधान आपल्याला वाचून दाखवतो। काय म्हणतंय भारतीय संविधान? आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस, भारताच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य, म्हणजे विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता, सर्व भारतीय जनतेला दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या, म्हणजे भारतीय जनतेच्या संविधान सभेत आज दिनांक, म्हणजे त्यावेळचा दिनांक आहे 26 नोव्हेंबर 1949 रोजी, याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत। किती मोठा आशय आहे या संविधानाचा! सर्व प्रकारची समानता, संधीची समानता, विचाराचं स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, या सगळ्यांचं स्वातंत्र्य बहाल करणारं हे आपलं भारतीय संविधान आहे। इतका मोठा विषय, इतका मोठा विचार संविधानकारांनी, म्हणजे विश्वरत्न परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या
पहिल्या पानावर जिथे संविधानाच्या अभ्यासाला सुरुवात होईल या पहिल्या पानावर हे प्रियंबल दिलेलं आहे। याचा अर्थ की भारतीय नागरिकांनी भारतीय जनतेने ज्यांना हे अधिकार बहाल केलेले आहेत त्यांनी संविधान आपल्या हातात घेतल्यावर पहिल्यांदा या प्रास्ताविकेकडे लक्ष गेलं त्यांनी दिलं पाहिजे ते लक्ष वेधून घेतलं पाहिजे अशा पद्धतीने प्रास्ताविकाची त्यामध्ये आंतररचना करण्यात आलेली आहे। बंधूंनो तत्वज्ञान काय असतं? तत्वज्ञान तत्वज्ञान हे जीवनाचं सार असतं। तत्वज्ञान हे विचारांवर आधारित असतं आणि तत्वज्ञानामुळे माणूस जगतही असतो। माणसाला जगण्याला केवळ अन्न निवारा वस्त्र याची गरज आहे हे जरी खरं असलं परंतु त्याचबरोबर एखाद्या विषयाची आणि एखाद्या विचारधारेची गरज ही माणसाला असतेच असते। त्याशिवाय ही जर विचारांची गरज नसेल किंवा विचारांचं अधिष्ठान नसेल तर जिवंत माणसांमध्ये आणि जनावरांमध्ये काहीही फरक राहणार नाही। जनावरही जगतात, पोट भरतात, मुलांना जन्म घालतात, आपल्या पिलांना जन्म घालतात, परंतु विचारांनी वागत नाही। त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, त्यांना बाकी ह्या सगळ्या गोष्टी ज्या संविधानामध्ये आणि प्रियंबलमध्ये सांगितलेल्या आहेत या त्यांना यांचा त्याचा लाभ मिळत नाही। म्हणून माणसाला जर हा सगळा लाभ मिळायचा आहे तर माणसांनी ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत पहिल्यांदा आणि मग ह्या बाकीचं याच्यामधलं तत्वज्ञान काय आहे आणि तत्वज्ञान आहे काय या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल। आपण भारतीय समाजव्यवस्था जर पाहिली आणि भारतीय संस्कृती जर पाहिली तर या भारतीय संस्कृतीवर किंवा भारतीय सामाजिक व्यवस्थापन व्यवस्थेवर एक प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद लादलेला आपल्याला दिसून येईल। हजारो वर्षापासूनचा सांस्कृतिक धर्मवाद म्हणजे दहशतवाद आणि धर्मवाद हा भारतीय नागरिकांवर लादलेला आहे। काही हजार वर्षापूर्वी ही परिस्थिती आहे भारतामध्ये आणि अजूनही त्याच्यातून भारतीय जनतेची सुटका झालेली नाही। तर हा सांस्कृतिक दहशतवाद काय होता याच्यावर जास्त उहापोह करण्याची गरज नाही आपण सगळ्यांना। तर ह्या भारतीय जनतेने हे सगळं सांस्कृतिक दहशतवाद समजून घेतला पाहिजे आणि याच्यावर जास्त वेळ खर्च करण्याची गरज नाही, याच्यावर जास्त सविस्तर बोलण्याची गरज नाही। एक प्रकारचा धार्मिक सांस्कृतिक दहशतवाद भारतीय जनतेवर होता म्हणून हे समजून घेणं गरजेचं आहे। आणि हजारो वर्षापासून हा सांस्कृतिक दहशतवाद चालत आलेला होता, अगदी स्वातंत्र्य काळापर्यंत हा दहशतवाद कायम होता। आणि संविधानकर्ते संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या सगळ्या सांस्कृतिक दहशतवादाचा अत्यंत कठोररित्या परिश्रमपूर्वक निर्धार करावा लागलेला आहे, त्याचा सामना करावा लागलेला आहे। आणि त्यामुळं बाबासाहेबांच्या आयुष्यात या सगळ्या गोष्टी म्हणजे सामावलेल्याच होत्या। हा सांस्कृतिक दहशतवाद त्यांच्या बालवयापासूनच त्यांच्यामध्ये दहशतवाद निर्माण झालेला होता। आता आपण सगळेजण जाणतो की भारतीय संविधानाची मसुदा समिती बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तयार झाली। या मसुदा समितीचे जे सात लोक नऊ लोक जे काय असतील ते जे होते यांच्यापैकी बाबासाहेब जर वगळले तर सगळेच्या सगळे या सांस्कृतिक दहशतवादाचे पुरस्कर्ते होते। यांच्या जीवनात या सांस्कृतिक दहशतवादामुळे काही फरक झालेला नव्हता, उलट सांस्कृतिक दहशतवाद वाढवणारे, पेटवणारे किंवा ते भारतीय जनतेमध्ये रुजवणारे हे असे सगळे लोक ह्या मसुदा समितीमध्ये होते। आणि यामुळं बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेवर खूप मोठं चॅलेंज होतं, आव्हान होतं त्यांच्या बुद्धिमत्तेला की आता या सगळ्यांच्या कसोट्यातून, धार्मिक कचोट्यातून, सांस्कृतिक कचोट्यातून भारतीय जनतेला, मग ती सगळ्या थरातली जनता असेल, सगळ्या धर्मांची जनता असेल, सगळ्या संस्कृतींना मानणारी जनता असेल, या सगळ्या संस्कृतीला मानणाऱ्या, या सगळ्या धर्मांना मानणाऱ्या भारतीय जनतेच्या मनातून हा सांस्कृतिक दहशतवाद नष्ट करण्याचं खूप मोठं आव्हान बाबासाहेब आंबेडकरांवर होतं। आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ते आपल्याला असं दिसून येतं संविधानाचा अभ्यास करताना किंवा एकूण भारतीय समाज रचनेचा आजच्या काळात विचार करताना असं दिसून येतं की बाबासाहेब या सगळ्या आव्हानांना सामोरे जात त्या आव्हानांवर त्यांनी मात करून भारतीय जनतेच्या मनातून हा सांस्कृतिक दहशतवाद काही प्रमाणात नष्ट करण्याची खूप मोठी कामगिरी बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे। आणि हे जे भारतीय तत्वज्ञान संविधानातलं तत्वज्ञान आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे।
हे तत्वज्ञान काय आहे यावर आपण पहिल्यांदा कटाक्ष टाकला पाहिजे की हा सांस्कृतिक दहशतवाद कशा प्रकारचा होता संपूर्ण भारतभरामध्ये पसरलेला हा सांस्कृतिक दहशतवाद हा आपल्याला समजून घ्यावा लागेल. त्याच्यासाठी वेगळं करण्याची काही गरज नाही. सर्व धर्मग्रंथ सर्व संस्कृतींचा अभ्यास करून हा दहशतवाद आपल्याला समजून घेऊ शकता येतो आणि आजही त्याचं स्वरूप अत्यंत भयानक अशा पराकोटीला गेलेलं आहे. ह्या सगळ्या परिस्थितीतून आपल्याला आता भारतीय जनतेमध्ये संविधानाचं महत्त्व रुजवायचं आहे आणि भारतीय संविधानाची जी प्रेमबल आहे प्रास्ताविक आहे तिच्यात दिलेल्या प्रत्येक अधिकाराचा वापर भारतीय जनतेने आपल्या व्यक्तिगत जीवनांमध्ये आणावा त्याला संविधानाचा आधार असावा याच्यासाठी हे सगळं प्रियंबल आणि हे सगळी प्रास्ताविका भारतीय जनतेच्या बुद्धीमध्ये अगदी फिट बसण्याच्यासाठी या संविधानाच्या प्रियंबलचा अभ्यास भारतीय जनतेला करावा लागणार आहे. मला असं वाटतं की आता आपण थोडं थोडं पुढे जात असताना हे सगळं पाहिलं पाहिजे. आता हा जो सांस्कृतिक दहशतवाद होता हा मिटवण्याचा आटोकाट प्रयत्न बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला दिसून येतो आपल्याला. आणि म्हणून संविधानाच्या निर्मितीपासून म्हणजे याची ज्या वेळेला चर्चा सुरू झाली की आता भारताला स्वातंत्र्य मिळणारच आहे ब्रिटिशांकडून आणि ब्रिटिश भारतातून जाणारच आहेत, परंतु ब्रिटिश भारतातून जाताना या भारतीय सामाजिक व्यवस्थेची जबाबदारी नवभारताची निर्मिती कशाच्या आधारावर व्हावी, तर ते भारताला एक स्वतंत्र संविधान असावं आणि त्या संविधानाच्या आधारावर नवभारताची सामाजिक रचना, आर्थिक रचना, राजनैतिक रचना आणि सर्व सांस्कृतिक रचना या संविधानाच्या आधारावर असावी अशा प्रकारचा एक सूर त्यावेळेला इंग्रजांकडून देण्यात आलेला होता. आणि भारतीय व्यवस्थेतले भारतीय सर्व भारतीय पातळीवरचे सगळे विचारवंत या गोष्टीने विचार करत होते ब्रिटिशांच्या राजवटीमुळे. खरं तर इथे आता ब्रिटिशांच्या बद्दल आपल्या सगळ्यांच्या भारतीयांच्या मनात तिरस्कार निर्माण झालेला आहे आणि हे परकीय होते, त्यांनी भारतातल्या जनतेवर अन्याय अत्याचार केले, इथे 1.5 वर्ष त्यांनी 1.5 वर्ष राज्य केलं अशा प्रकारचं सगळं आपल्याला सांगितलं जातं. परंतु ते काय खरं आहे? 1.5 वर्ष राज्य करणारा एखादा राजकीय पक्ष असेल किंवा राजकीय विचार असेल जो एखाद्या देशावर 1.5 वर्ष राज्य करतो हा केवळ दहशतवादाच्या जोरावर राज्य करतो? इतर काही सोयी सुविधा तो देत नाही भारतीय जनतेला? ज्या देशावर त्याला सांस्कृतिक किंवा आपलं वर्चस्व व्यक्त करायचं आहे त्या जनतेवर कायम गुलामीत ठेवून तो दहशतवाद आणि ते आपलं वर्चस्व कायम करतो? असं झालेलं दिसत नाही. अनेक सुविधा भारतामध्ये जे इंग्रजांनी केल्या या सगळ्या सुविधांचा बारकाईने विचार केला जात नाही. आणि हे सगळं जे भारतीय जनतेला त्यांनी निर्माण करून दिलं याचा परिपाक म्हणून भारतीय घटनेच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या भारतातल्या विचारवंतांनी या पार्श्वभूमीवर विचार करून संविधान निर्मिती करण्याची प्रक्रिया केली. आता या संविधान समितीमध्ये पूर्ण संविधान समितीमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांना प्रतिनिधित्व मिळणं गरजेचं होतं असं बाबासाहेबांना स्वतःला वाटत होतं आणि इंग्रजांच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही व्हाईस रॉयला सुद्धा असं वाटत होतं की बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधान जे निर्माण होऊ घातलंय त्याच्यामध्ये त्या समितीवर त्यांना असायला पाहिजे, त्यांच्या विचारांना वगळून भारतीय संविधान पूर्ण होऊ शकणार नाही याच्यावर विश्वास त्या इंग्रज अधिकाऱ्यांचा होता आणि त्यामुळं त्यांचाही आग्रह होता की बाबासाहेबांना संविधान समितीमध्ये स्थान मिळालं पाहिजे. अनेक प्रयत्न झाले. याचं कारण असं की बाबासाहेबांची विद्वत्ता त्यावेळेला जागतिक पातळीवर पोहोचलेली होती आणि बाबासाहेबांचं जे आयुष्य होतं हे संघर्षमय होतं, संघर्ष करणारं होतं. अत्यंत उपाशी पोटी राहून त्यांनी ज्ञानार्जन केलेलं होतं आणि हे परदेशात जाऊन त्यांनी ज्ञानार्जन केलेलं असल्यामुळं परदेशातल्या सर्व विचारवंतांमध्ये बाबासाहेबांच्या एक नावाची प्रतिमा तयार झालेली होती, बाबासाहेबांच्या विचारांची एक प्रतिमा तयार झालेली होती आणि म्हणून बाबासाहेबांचा संविधानामध्ये समावेश असावा अशासाठी इंग्रजांचे सुद्धा प्रयत्न होते. परंतु इंग्रज या देशातून गेल्यानंतर या देशावर कोणाचं वर्चस्व राहील याचा विचार तत्कालीन महासभेने म्हणजे काँग्रेसने तत्कालीन महासभेने हा विचार केला. या महासभेचे जे सगळे प्रमुख होते गांधींच्यापासून मोहनचंद करमचंद गांधीपासून जवाहरलाल नेहरूंच्यापर्यंत हे सगळे आणि त्या काळचे जे महासभेचे नेते होते या सगळ्यांना अशी भीती वाटत होती की बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्ता जर संविधान प्रक्रियेमध्ये आली तर त्याद्वारे भारतीय स्वातंत्र्य हे बहुजन समाजातल्या म्हणजे भारतात राहणाऱ्या बहुजन समाजामध्ये
हे प्रस्थापित होईल भारतीय स्वातंत्र्य, आणि मग इथला जो हिंदू वर्ग आहे हा हिंदू वर्ग याच्यावर गुलामगिरी लादली जाईल, आणि ज्यांच्यावर गुलामगिरी नव्हती त्यांना गुलाम बनवण्याचं षडयंत्र याच सगळ्या लोकांनी केलेलं होतं, आणि म्हणून त्यांना भीती होती की जी गुलामगिरी आम्ही इथल्या बहुसंख्य बहुजन समाजावर लादलेली आहे, कदाचित हे बहुजन बहुसंख्य हिंदू हे आपल्यावर कुरघोडी करतील आणि आपल्याला हे या स्वातंत्र्यापासून वेगळं करतील अशी भीती वाटत होती। त्यामुळं बाबासाहेबांनी संविधान सभेत येऊच नये याच्यासाठी प्रयत्न केले जात होते। परंतु बाबासाहेबांची विद्वत्ता, बाबासाहेबांचा तत्वज्ञानावर असलेला विश्वास आणि बाबासाहेबांची जिद्द, चिकाटी, आयुष्यभर त्यांनी केलेला संघर्ष हा सगळा या कामी यावेळेला कामी आला आणि बाबासाहेबांची संविधान समितीमध्ये निर्मिती झाली। हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे। आणि मग मसुदा समिती तयार झाली, ड्राफ्टिंग कमिटी। ड्राफ्टिंग कमिटीमध्ये अनेक विद्वान होते, विचारवंत होते, आणि भारतातल्या अनेक विचारवंतांचा, ह्या प्रस्थापित वर्गातील विचारवंतांचा या मसुदा समितीतील विचारवंतांना सदस्यांना पाठिंबा होता, आणि या पाठिंब्याच्या बळावर त्यांना असं वाटत होतं की आता मसुदा समितीमध्ये आम्हाला हवा तो मसुदा आम्ही तयार करू शकतो। परंतु बाबासाहेबांचं पुन्हा एकदा या ठिकाणी त्यांचं कर्तृत्व दिसून आलं आणि त्यांना मग त्या मसुदा समितीचं प्रमुख पद देण्यात आलं, अध्यक्षपद देण्यात आलं, मसुदा समितीचं अध्यक्षपद देण्यात आलं। आणि मग ज्यावेळेला ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमनशिप बाबासाहेब आंबेडकरांकडे आली, त्यावेळेला त्यांनी अगोदर 1946 सालाच्या अगोदर भारताला स्वातंत्र्य मिळणार आहे आणि भारताची राज्यघटना कशा प्रकारची असावी याचा एक स्वतंत्र आराखडा त्यांनी तयार करून ब्रिटिशांना सादर केलेला होता। त्याचा विचार झाला, ब्रिटिशांच्या विचारवंतांनी त्याच्यावर विचार केला आणि मग हा मसुदा भारतीय संविधानामध्ये आला पाहिजे। बाबासाहेबांनी तयार केलेला कच्चा आराखडा संविधानाचा तो संविधानामध्ये, भारतीय संविधानामध्ये आला पाहिजे ह्या आग्रहामुळं बाबासाहेबांची तिथं ड्राफ्टिंग कमिटीवर नेमणूक झाली। आणि मग बाबासाहेबांना आपल्या मनातला आणि भारतीय जनतेला गुलाम बनवणाऱ्या सांस्कृतिक दहशतवादाचा मुकाबला करण्याची खूप मोठी शस्त्र बाबासाहेबांच्या हाती आली आणि या शास्त्रांचा उपयोग करून बाबासाहेबांनी मसुदा कमिटी तयार केली। त्या घटनेच्या दिशा, एकूण घटनेची दिशा, संविधानाची दिशा बाबासाहेबांच्या कर्तृत्वामुळे समोर येऊ लागली। तसं या देशातल्या हिंदू महासभा असेल किंवा तत्कालीन RSS असेल, RSSची स्थापना 1925 सालची आपल्याला माहिती आहे आणि 46 निर्मितीची प्रक्रिया 1947 नंतर प्रत्यक्षात सुरू झालेली होती। म्हणून या कालखंडामध्ये, या 25-1 वर्षांच्या कालखंडामध्ये RSS सक्रिय झाली होती आणि RSSनी बाबासाहेबांचा संपूर्ण विचार जाणून घेतलेला होता आणि याला विरोध करण्याच्यासाठी RSS आणि हिंदू महासभा यांनी कंबर कसली आणि बाबासाहेबांच्या संविधानाला विरोध करण्याचा प्रयत्न केला। संविधानाची निर्मिती होत होती, मसुदा कमिटीच्या बैठका होत होत्या, त्याच्यातला मसुदा तयार झालेला प्रत्येक बैठकीमध्ये वाचला जात होता, त्यावर विचार विनिमय होत होता आणि हे जसं बाहेर येत होतं तसं त्याला विरोधाची प्रक्रिया त्याच वेळेला सुरुवात झाली होती। आता ह्या प्रक्रियेला विरोध करण्याचं काहीच कारण नव्हतं, कारण स्वतंत्र संविधान अजून तयार व्हायचं होतं, त्याच्यावर अनेक मतांतरं येणार होती, निर्मिती सुरू झालेली होती। परंतु त्या निर्मितीच्या सुरुवातीलाच बाबासाहेबांना विरोध, म्हणजे नियोजित भारतीय संविधानाला विरोध, याच्यासाठी ती प्रक्रिया सुरू झाली आणि मग बाबासाहेबांनी त्यावर सुद्धा मात करून अनेक वेळेला RSSने, त्यावेळेच्या हिंदू महासभेने या संविधानाची पायमल्ली करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेला होता। याला सगळ्यांना उत्तरं देत बाबासाहेबांनी अगदी सूचक नेतृत्व करून आणि विचारपूर्वक निर्णय घेऊन या संविधानाचा पूर्ण मसुदा तयार केला आणि हा संपूर्ण मसुदा आपण सगळे जाणतो 25 नोव्हेंबर 1800 काय होतं आता हे इनकमिंग बंद तर कर जरा। तर 1950 हे संविधान भारताला स्वातंत्र्य दिले, स्वाधीन केलं तत्कालीन राष्ट्रपती त्यांना स्वाधीन केलं, राष्ट्रपतींना स्वाधीन केलं आणि 2 महिने म्हणजे 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी पर्यंत या 2 महिन्यांच्या कालावधीत या संपूर्ण तयार झालेल्या संविधानाच्या मसुद्याला अंतिम स्वरूप देऊन मग ती संविधान अस्तित्वात आलं। हे इतकं मोठं तत्वज्ञान बाबासाहेबांच्या अखंड जीवनाचं सार या तत्वज्ञानामध्ये आहे आणि हे बाबासाहेबांच्या अखंड जीवनावरचं सार या तत्वज्ञानात असल्यामुळं या संविधानामध्ये बाबासाहेबांचं हे संविधान, बाबासाहेबांनी निर्माण केलेलं संविधान हे
अस्तित्वात आलं आणि त्याला अस्तित्वाच्या पहिल्या दिवसापासून जसं एखाद्या बाळाच्या नरडीला नख लावून त्याला जन्मताच मारून टाकण्याचा प्रयत्न होतो तसा प्रयत्न संविधानाच्या निर्मितीला सुरुवातीपासूनच झालेला होता. आणि आज आपण पाहतोय, आज आपण संपूर्ण देशभर काय पाहतोय किंवा गेल्या 50 वर्षात आपण काय पाहतोय, गेल्या 25 वर्षात आपण काय पाहतोय, तर संविधानाला छुप्या पद्धतीने विरोध हा होतच राहिलेला आहे. संविधान निर्मितीपासून होत राहिलेला आहे. आणि हा विरोध कोणी केलेला आहे? हा विरोध हा हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी हा विरोध केलेला आहे. हे आपल्या लक्षात येईल, आपल्याला लक्षात येईल. आजही हे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की या दोन महाशक्तींनी भारतामध्ये या संविधानाला विरोध केला आहे. आता संविधानाच्या 395 कलमांना विरोध आपण समजू शकतो, याच्यामध्ये अनेक केलेल्या तरतुदी यांना आपण विरोध समजू शकतो, परंतु संपूर्ण संविधानाला विरोध याचं कारण आहे की भारताच्या संविधानामध्ये ओतप्रोतपणे संविधान तत्वज्ञान भरलेलं आहे. संपूर्ण तत्वज्ञान भारतीय संविधानामध्ये भरलेलं आहे. आणि हे तत्वज्ञान कोणतं आहे, कोणतं आहे हे मला असं वाटतं जनतेची आणि 130 कोटी लोकांची मत काहीही असतील, परंतु अनेक विचारवंतांचं मत काय आहे तर छत्रपती राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांच्या विचारांचा सारांश या भारतीय संविधानामध्ये आहे. यांचे विचार काय आहेत, यांचे विचार काय आहेत, या भारतातला प्रत्येक माणूस त्याला मानवाचे अधिकार मिळायला पाहिजे, मानवतेचे अधिकार मिळायला पाहिजेत. म्हणजेच या संविधानामध्ये या महापुरुषांचं तत्वज्ञान आहे, त्यांचे विचार आहेत, आणि तथागत गौतम बुद्धांचे विचार या संविधानामध्ये आहेत. ही 295 कलमं जी आहेत या प्रत्येक कलमामध्ये आमच्या या महापुरुषांचं जीवनविषयक तत्वज्ञान आहे. तथागत गौतम बुद्धांचे विचार या संविधानामध्ये आहेत. आणि हे संपूर्ण संविधान मानव केंद्रित आहे, मानवाच्यासाठी तयार झालेलं आहे. आणि ह्या तत्वज्ञानाला विरोध म्हणून संविधानाला विरोध, अशा प्रकारची एक छुपी प्रक्रिया संपूर्ण भारतभरात आपल्याला दिसून येते. आणि या सगळ्या तत्वज्ञानाला कोणाचा विरोध राहिलेला आहे सुरुवातीपासूनच? मी जसं सांगितलं सुरुवातीला की हजारो वर्षापासून या देशामध्ये सांस्कृतिक दहशतवाद माजवण्याचा प्रयत्न, धार्मिक दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न या सगळ्या मंडळींनी, या विचारांच्या मंडळींनी केलेला आहे. मग हिंदू महासभा असेल, त्यांच्यातले त्यांच्या हिंदू धर्माचे तथाकथित शंकराचार्य असतील, या सगळ्या शंकराचार्यांनी यांनी सुद्धा या संविधानातल्या तत्वज्ञानाला, म्हणजे छुप्या पद्धतीने असलेल्या संविधानाला, छुप्यापासून पद्धतीने असलेल्या तत्वज्ञानाला, म्हणजे संविधानाला मुळापासूनच विरोध केलेला आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. आपल्याला हे सगळं समजून घ्यावं लागेल की भारतीय संविधानाला विरोध का आहे. तर या तत्वज्ञानाला विरोध म्हणून भारतीय संविधानाला विरोध आहे. भारतीय संविधान हे तत्वाधिष्ठित आहे, तत्वज्ञानावर आधारित आहे. आणि कोणतंही तत्वज्ञान, कोणताही विचार, कोणतंही राष्ट्र एक भक्कम अशा विचारांशिवाय उभं राहत नाही. परत सगळे पाश्चात्य राष्ट्रांचं तत्वज्ञान जर आपण पाहिलं तर हे तिथल्या नागरिकांचं, त्या ठिकाणच्या मूळ नागरिकांच्या हितासाठी तयार झालेलं असतं. आणि त्याच्या जीवनाला एक आचारसंहिते स्वरूप म्हणून संविधान राबवलेलं जातं. त्या पाश्चात्य राष्ट्रांमध्ये अशा पद्धतीचं तत्वज्ञान राबवलं जातं. पण भारतात मात्र मानव केंद्रित तत्वज्ञान, मानवाच्या विकासाची साधनं निर्माण करून देणारं तत्वज्ञान, तो विचार, ती विचारधारा भारतीय संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेली आहे. आणि मग आता याच्यावर संविधान सभेतल्याच अनेक लोकांनी सांगितलं, जे मसुदा समितीमध्ये सदस्य होते त्या सगळ्या संविधान सदस्यांनी कबूल केलं की हे जे संविधान आहे हे संपूर्ण जागतिक पातळीवर सर्वोच्च विचारांचं तत्वज्ञान आहे, हे संविधान आहे. कारण हे तत्वज्ञान विचारांवर आधारित आहे. हे संविधान संपूर्ण जगामध्ये सर्वश्रेष्ठ मानले गेलेलं आहे. त्याचं कारण हे की याच्यामध्ये मानव मुक्तीचा विचार सांगितलेला आहे. आणि मानव मुक्तीचा विचार आज या देशामध्ये मोठ्या प्रमाणात जर कोण राबवत असेल तर ते तथागत गौतम बुद्धांचा धम्म आणि बौद्ध तत्वज्ञान हे या संविधानाची अंमलबजावणी किंवा ह्याची ह्याचा अंमल होताना आपल्याला दिसतोय.
आज सुद्धा तरी ह्या सगळ्या हिंदू महासभा किंवा त्यांच्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या संघटना आहेत, हिंदुत्ववादी संघटना आहेत, बजरंग दल असेल, आणखीन बऱ्याचशा आहेत, त्याची यादी वाचण्यात अर्थ नाही. या सगळ्या हिंदुत्ववादी संघटना आजही संविधानाच्या विरोधात रस्त्यावर उतरताना आपल्याला दिसतात. काय सांगतात भारतीय जनता पक्षाचे खासदार? काय सांगतात की आम्ही भारताचं संविधान नष्ट करण्यासाठी लोकसभेमध्ये आलेलो आहोत. एक खासदार सांगते, भारतीय जनता पक्षाची संसदेमध्ये जी निवडून गेली आणि जिला बहुजन समाजाने आपला मताचा पवित्र अधिकार वापरून तिला संसदेमध्ये आपलं प्रतिनिधीमधून म्हणून पाठवलं, ती एक भारतीय जनता पक्षाची खासदार असं सांगते की आम्ही संविधान बदलायला संसदेमध्ये आलेलो आहोत. अशा अनेक घटना आहेत, अनेक घटना आहेत अलीकडच्या काळामध्ये. आता भारतीय जनता पक्षाच्या एका केंद्रातल्या केंद्र सरकारच्या पदसिद्ध मंत्र्याने त्यावेळेला दिल्लीमध्ये राजधानीमध्ये भारतीय संविधान जाळलं होतं जाहीररित्या. त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातला तो सहकारी प्रधानमंत्र्यांनी यावर अत्यंत मौन साध्य केलं होतं, मौन साधलं होतं. एक अक्षर त्यांनी या मंत्र्याच्या विरोधात केलेलं नाही, त्याला मोकळा सोडला आणि जाहीररित्या संपूर्ण भारतभर RSS आणि हिंदू महासभेने या संविधान जाळण्याच्या प्रक्रियेचं स्वागत केलं. एवढंच राहिलेलं नाही तर सगळ्यांकडे, आता मागच्या वेळेला दूरदर्शन चॅनलवर अभिनेता आमिर खान याचा सत्यमेव जयते हे सिरियल चालू होतं. या सत्यमेव जयंतीमध्ये जयतेमध्ये एक शंकराचार्य तिथे आले होते, त्यांचं नाव आता माझ्या लक्षात नाही. ते संविधानामध्ये संविधानाच्या संदर्भात त्यांना आमिर खानने प्रश्न विचारला होता की भारतीय संविधान तुम्ही मानता का आणि भारतीय संविधानावर तुमचा विश्वास आहे का? तर यावर त्या शंकराचार्यांनी उत्तर दिलं होतं की आम्ही भारतीय संविधान आम्ही मानत नाही. मग आमिर खानने प्रतिप्रश्न केला होता, मग तुम्ही कोणतं संविधान मानता? तुम्ही स्वतंत्र काय संविधान केलं आहे की ते तुम्ही मानता? तर त्याने सांगितलं की आम्हाला वेगळं संविधान करण्याची गरज नाही, आमचं संविधान या देशामध्ये असलेली मनुस्मृती आहे. मनुस्मृती हेच आमचं तत्वज्ञान आहे. आणि मनुस्मृती काय सांगते? बाबासाहेब आंबेडकरांनी 1925 दाखवून दिलं, 1927 दाखवून दिलं आणि मनुस्मृतीचं जाहीर दहन केलं, त्याच्यातल्या वेगवेगळ्या विषयांवर विस्तृतपणे चर्चा केली. आणि आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल की बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन घडवून आणलं, परंतु ते एका ब्राह्मण ग्रहस्थाच्या हस्ते, एका ब्राह्मण ग्रहस्थाच्या हस्ते या संविधान मनुस्मृतीचं, म्हणजे हिंदुत्ववाद्यांच्या त्या मनुस्मृती या ग्रंथाचं जाहीर दहन करून टाकलं. हे दहन करण्या इतपत संविधान म्हणजे ही जर मनुस्मृती असेल तर ती किती भयानक स्वरूपाची असेल. बाबासाहेब आंबेडकरांचं मुक्ती कौन पथे हा जो छोटासा ग्रंथ आहे, त्यांनी त्याच्यावरचं संपूर्ण भाषण आहे, परंतु मनुस्मृती का जाळली गेली यावर सुद्धा त्यांचे व्यापक विचार आहेत. हे विचार आपण जर समजून घेतले तर संविधानाचा विरोध आपल्याला लक्षात येईल. आणि काय लक्षात येईल की संविधानाला विरोध हा दिखावा आहे. दिखावा आहे का? तर गेल्या 50-55 वर्षात आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी, बाबासाहेबांच्या तमाम कोट्यवधी अनुयायांनी संविधानाचा जय जयकार केला. आणि हा जो वर्ग आहे तो मनुस्मृतीप्रमाणे अत्यंत खालच्या दर्जाचा वर्ग आहे, तो अस्पृश्य आहे, तो नीच आहे. आणि म्हणून या जातींनी संविधान डोक्यावर घेतले. आता या जातींचा सुद्धा बिमोड केला पाहिजे आणि म्हणून संविधानाला विरोध करायचा, बहुजन समाजामध्ये संविधानाविषयी गैरसमज पसरवायचे. आणि हे संविधान जे तत्वज्ञानावर आधारित आहे, जे बुद्धाच्या तत्वज्ञानावर आधारित आहे, त्या तत्वज्ञानाला, त्या संविधानाला विरोध करायचा. भारतीय बहुजन समाजाची मतं कलुषित करून त्यांनी संविधानाच्या विरोधात बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु बाबासाहेबांच्या कोट्यावधी अनुयायांनी आजही आपल्याला दिसून येतं की मोठ्या प्रमाणात संविधान बचाव म्हणून आज व्यापक आंदोलनं सुरू झालेली आहेत, व्यापक आंदोलनं सुरू झालेली आहेत. आणि परवा तर एक अत्यंत समाधानकारक गोष्ट घडल्याचं मला असं वाटतं. बाकीच्यांची काही मतं असतील त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही, मी बोलू शकत नाही, परंतु माझं असं मत आहे, ज्या काँग्रेसकडे 50-55 वर्षापेक्षा जास्त काळ सत्ता राहिलेली आहे केंद्रस्थानातली, केंद्र सरकार 50-55 वर्ष चालवणाऱ्या काँग्रेसने संविधानाचा कधीही कडक अंमलबजावणी केलेली नाही, संविधानाची कधीही कडक अंमलबजावणी केलेली नाही. मात्र याच काँग्रेसचा एक तरुण राहुल गांधी संपूर्ण देशभर
त्यांनी एक घोषणा केली की भारत जोडो आणि काय नफरत छोडो भारत जोडो. पण ही नफरत कशाच्या आधारावर आहे हे मला असं वाटतं राहुल गांधींनी समजून घेतलं असेल. नफरत कशावर आहे तर नफरत ही हिंदुत्वावर आधारित आहे. नफरत ही मुस्लिम या देशातला ख्रिश्चन आणि या देशातला बौद्ध यांना नष्ट करण्याच्या विचारांवर नफरत आधारित आहे. आणि राहुल गांधींच्या लक्षात या गोष्टी आलेल्या असाव्यात. भारतीय 130 जनतेपैकी या देशात ख्रिश्चन्स आहेत, मुस्लिम आहेत, शीख आहेत, बौद्ध आहेत आणि इतर काही धर्मांचे अनेक लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. या सगळ्यांना विरोध करून केवळ हे हिंदू राष्ट्र व्हावं म्हणून त्यांचे प्रयत्न या प्रस्थापित वर्गाचे, आरएसएसचे, हिंदू महासभा, बजरंग दल या सगळ्यांचे प्रयत्न याच्यासाठी सुरू आहेत हे राजीव गांधींच्या लक्षात आलेलं असावं. आणि त्यामुळं त्यांनी भारत जोडो यात्रा दरम्यान हम संविधान बचाने के लिए रास्ते पर आए हैं अशा प्रकारची घोषणा केली. संविधान बचाव, देश बचाव अशा प्रकारच्या घोषणा या भारत जोडो यात्रेमधून ऐकायला मिळाल्या. आणि मला असं वाटतं की आता संपूर्ण देशभर हा जो बहुजन समाज आहे, जो वैचारिकदृष्ट्या ज्याला खतम करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता आज अनेक वर्षापासून, स्वातंत्र्याच्या नंतर 75 वर्षापासून, तो समाज आता हळूहळू जागृत होतोय. त्याला संविधानाचे हक्क अधिकार आता समजू लागलेले आहेत आणि शासकीय पातळीवर संविधानाचा आता गवगवा होताना आपल्याला दिसतोय, काही प्रमाणात तो दिसतोय. आणि केवळ सरकारला सुद्धा, केंद्र सरकारला सुद्धा, बीजेपीच्या हातात असलेल्या आरएसएस प्रणित मोदी सरकारला सुद्धा नाईलाजाने का होईना, पण आता संविधानाचं नाव घ्यावं लागतंय, संविधानावर भारताचा सगळा कारभार करावा लागतोय हे आता प्रामुख्यानं बहुजन समाजाच्या लक्षात येऊ लागलेलं आहे. आणि म्हणून हे जे संविधान आहे या संविधानाला विरोध नाही, संविधानाला विरोध नाही. या देशात संविधानाने दिलेल्या लोकशाहीला मोठ्या प्रमाणात विरोध आहे. लोकशाही ही सुद्धा भारतीय संविधानाच्या प्रियंबलवर आधारित आहे. समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्व यावर आधारित हे संविधान आहे. यावर आधारित संविधानाचं प्रियंबल आहे आणि या प्रियंबलवर आधारित भारतीय लोकशाही आहे. आणि लोकशाहीला विरोध म्हणजे संविधानाला विरोध, संविधानाला विरोध म्हणजे लोकशाहीला विरोध, असं एक समीकरण संपूर्ण भारतभर आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा व्यापक विचार आपल्याला करावा लागणार आहे. केवळ संविधानाला विरोध होत नाही तर त्याच्यातल्या संविधानाच्या निमित्ताने इथल्या बुद्ध तत्वज्ञानाला, महापुरुषांच्या विचारांना इथे मोठ्या प्रमाणात विरोध आहे. आणि हिंदुत्ववाद ही संकल्पना आता पुढे आलेली आहे. मला याही गोष्टीचा अजून आनंद होतो की प्रबोधनकार ठाकरे यांनी अनेक वेळेला भारतातल्या या दहशतवादाबद्दल, सांस्कृतिक दहशतवादाबद्दल आपल्या लेखनांमध्ये, आपल्या ग्रंथांमध्ये वाच्यता केलेली आहे. आता त्यांचे सुपुत्र असलेले बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख होते, त्यांना तर हिंदू हृदय सम्राट संबोधलं गेलं. परंतु ते उर्वरित हिंदूंचे सम्राट होते, उर्वरित हिंदूंचे म्हणजे ब्राह्मण हिंदूंचे हृदय सम्राट होते. ते बहुजनांच्या हृदयाचे कधीच सम्राट होऊ शकले नाहीत. कारण प्रबोधनकार ठाकरेंचा प्रगल्भ विचार हा महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये आजही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आहे. आणि परवा ह्या सगळ्या राजकीय घडामोडी झाल्या, याच्यामध्ये बाळासाहेबांचे सुपुत्र आणि एक अत्यंत क्रियाशील कर्तृत्व असलेला नेता शिवसेनेला प्रमुख म्हणून लाभला आणि त्यांनी सत्ता स्थापन केली. ज्या वेळेला त्यांनी 2.5 वर्षापूर्वी सत्ता स्थापन केली बीजेपीला बरोबर घेऊन, त्यावेळेला त्यांचा नाईलाज असावा असं मला वाटतं. मी राजकीय विश्लेषक नाही, त्यामुळे मला तत्कालीन परिस्थिती काय होती याची माहिती नाही, मला ती जाणूनही घ्यायची नाही. परंतु त्यावेळेला त्यांनी बीजेपीबरोबर सत्ता स्थापन केली आणि नंतर ते बीजेपीपासून विभक्त झाले. आणि त्यांनी आता हिंदुत्वाचा एक नवीन विचार सांगितला. उद्धव साहेब ठाकरे असं सांगतायत की आमचं हिंदुत्व म्हणजे शिवसेनेचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही, शेंडी जानव्यांचं हिंदुत्व नाही. ही शेंडी आणि जानव बहुजन समाजाच्या गळ्यात नाही, डोक्यावर नाही. शेंडी आणि जानव बहुजनांच्या डोक्यावर नाही, गळ्यात नाही. हे ब्राह्मणांच्या गळ्यात जानव आहे, ब्राह्मणांच्या डोक्यावर शेंडी आहे. हे उद्धव ठाकरेंनी जाहीररित्या एकदा सांगून टाकलं. त्यामुळं प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांना आता पुन्हा महाराष्ट्रात शिवसेनेद्वारे खतपाणी मिळतोय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण शिवसेनेची निर्मितीच मुळात प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी केलेली होती. आदरणीय प्रबोधनकार ठाकरे यांनी ही हे केलेलं होतं. हे सगळी विचार प्रक्रिया त्यांनी बहुजन समाजामध्ये रुजवली होती आणि आता या विचारांचा विजय
म्हणजे सांस्कृतिक दहशतवादाला माती मातीत गाडण्याचं षडयंत्र, मातीत गाडलेलं जे षडयंत्र होतं यांचं, हे आता ओपन करण्याचं, खुलं करण्याचं काम या सगळ्या देशभरातल्या तमाम संविधानवादी, लोकशाहीवादी आणि तत्वज्ञानवादी लोकांनी पूर्ण करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. म्हणून भारतीय संविधानातल्या तत्वज्ञानाचा विचार करताना आपल्याला वेगळ्या तत्वज्ञानाचा विचार करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. पण ह्या ज्या सगळ्या गोष्टी संविधानाच्या प्रियंबलमध्ये आहेत आणि संविधानामध्ये आहे, त्याच्या एक एक कलमांवर आपण जर विचार केला तर आम्हाला सगळ्या प्रकारचे हक्क अधिकार इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला नाकारून, तिला लाताळून हे सगळे अधिकार बहाल केलेले आपल्याला दिसून येतात, सगळे अधिकार बहाल केलेले दिसून येतात. आणि आता हे सगळं तत्वज्ञान भारतीय जनतेच्या 130 कोटी लोकांनी जवळजवळ स्वीकृत केल्यासारखी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे, निर्माण होऊ पाहत आहे. आणि माझा असा विश्वास आहे की अजून काही नजीकच्या काळात हा विचार पक्का होईल, भारतीय संविधान चिरंतन राहील, चिरंतन राहील. आणि या भारतीय स्वातंत्र्य, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानातल्या प्रियंबलचा, प्रास्ताविकेचा विचार प्रत्येक घरात जाईल, प्रत्येक तरुणामध्ये जाईल, विद्यार्थ्यांमध्ये जाईल, आबाल वृद्धांमध्ये जाईल. आणि मग विचारवंतांच्या पातळीवर याच्यावरचं विश्लेषण संपूर्ण भारतीयांना कळायला लागेल. त्यावेळेला भारतामध्ये खऱ्या अर्थाची लोकशाही रुजली. आता लोकशाही आहे, संविधानाने दिलेल्या संविधानातूनच लोकशाही आलेली आहे, संविधानानेच दिलेली आहे लोकशाही. या लोकशाहीचा जरी अंमल होत असला तरी पाशवी बहुमताच्या जोरावर केंद्र सरकार हे लोकशाहीतसुद्धा दडपण्याचं कट कारस्थान सुरू करतंय. हे कारस्थान भारतीय जनतेच्या आता लक्षात येऊ लागलेलं आहे. आणि म्हणून हे सगळं तत्वज्ञान, संविधानाचं तत्वज्ञान भारतीय जनतेने समजून घ्यावं, यासाठी ह्या बहुजन संघटक च्या माध्यमातून संपूर्ण भारतभर या विषयावर चर्चा घडून येत आहे, घडून यावी, या हा विचार पुढे आणावा. भारतीय संविधानातलं तत्वज्ञान पुन्हा एकदा त्याची नव्याने मांडणी करावी, पुन्हा एकदा मांडणी करावी आणि ते भारतीय जनतेपर्यंत पोहोचवावं, अशी एक माफक अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. मला आमचे स्नेही राहुलजी खांडेकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मला ही संधी आज आपल्याशी संवाद साधण्याची दिली, त्याबद्दल मी त्यांचं, संपूर्ण बहुजन संघटक चॅनलचं आणि आपलं सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.